ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गोवा बनावटीच्या दारूसह 35 लाखाचा मुद्देमाल जप्त। वाघोत्रे येथे चंदगड पोलिसांची कारवाई। हेरे पारगड रस्त्यावर असलेल्या वाघोत्रे तालुका चंदगड येथे चंदगड पोलिसांनी बुलोरो पिकअप गाडी अडवून गोवा बनावटीची 6,48,144 रुपयांची दारू व चारचाकी गाडीसह 35,28,000 मुद्देमाल जप्त केला। चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली असून महेंद्र गंगाराम खरवत वय वर्ष 20 राहणार कडासे तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग याला अटक केली आहे। आरोपीला चंदगड न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारगड मिरवेल रस्त्यावरून हेरे गावाकडे महिंद्रा बोलोरो पिकअप MH07AJ3855 या गाडीतून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यासह पोलिसांनी सापळा रचून बुधवारी 11:30 सुमारास वाघोत्रे येथे बोलोरो पिकअप गाडी पकडली असून मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65, 90, 108 नुसार आरोपी महेंद्र खरवत याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी महेंद्र गंगाराम खरवत याला चंदगड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अधिक तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हनुमंत नाईक, पोलीस कॉन्स्टेबल संदीप कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल शिवडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली। महानकर न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे, चंद्रपूर।